वियोग कुठे गेले बाकीचे? दोघ जण दिसतात तुम्ही. मेसेज टाकून किती वेळ झाला आम्ही लेक्चर घेणार आहे म्हणून एक्स्ट्रा तुमचा का? जॉईन होत नव्हतं मॅम, आताच झाले. बाकीच्यांना जॉईन व्हायला सांगा, जरा कॉल करा, ग्रुप वरती टाका जरा तुमच्या मेसेज. चला जरा पुढच्या जेव्हा डिस्कशन करायचं आपल्याला. डोके सरांचं लेक्चर आहे, मी एक्स्ट्रा घेते, त्याच्यानंतर माझं मी लेक्चर कंटिन्यू करणार आहे. चला एक दोनच मिनिटं वाट बघते मी, चला स्टार्ट करूया आपण लगेच. म्हणजे ठीक आहे, परवा दिवशी आय थिंक काल संध्याकाळी, नाही परवा दिवशी संध्याकाळी मी तुम्हाला लिस्ट टाकलेली होती आपल्या कोरलच्या प्रॅक्टिकलच्या ची. तर त्यामध्ये पहिल्या आपल्या कुठल्या कुठल्या असाइनमेंट झालेत आणि किती राहिलेत असाइनमेंट, थोडं ह्याच्यावर डिस्कशन करूया आपण आज. तर ह्यामध्ये आपले पहिले असाइनमेंट झालेले बघा, रेनबोचे आपण म्हणलेलो होतो ते असाइनमेंट झालेले. त्याच्यानंतर सेकंड असाइनमेंट आपली कॉपी लो, ह्या सिक्वेन्सला तुम्हाला असाइनमेंट पाहिजे. आपण ॲटलिस्ट 12 असाइनमेंट कवर करणार आहोत, जेणेकरून तुमचे बरेचसे पॉईंट्स यामध्ये क्लिअर होतील आणि बरेचशा डिझाईन जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला ग्राफिक्समध्ये बाहेरच्या ऑर्डर्स घेता येतील, अशा प्रकारे आपण असाइनमेंट घेतलेले आहेत. तर आता ज्या रेड कलर मध्ये तुम्हाला असाइनमेंट दिसतात त्या आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत, 7 असाइनमेंट झालेले आहेत आपल्या. आयकॉन व्हेक्टरचे आपण असाइनमेंट परवा दिवशी शनिवारच्या लेक्चरला आपण पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर पुढची असाइनमेंट आहे ती रिलॅस्टिक 3D बॉटल डिझाईन, म्हणजे त्यामध्ये काय आहे जे आपले बॉटल्स असतात किंवा लेबल डिझाईनिंग कशा प्रकारे केली जाते. म्हणजे आता समजा शॅम्पूची बॉटल आहे, आपण त्या असाइनमेंटमध्ये शॅम्पूची बॉटल तयार करणार आहोत आपण आणि त्याच्यावरती लेबलिंग कसं करायचं हे आपण आज म्हणजे ह्या पुढच्या असाइनमेंट बघणार आहोत, असाइनमेंटमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या पुढची असाइनमेंट असणार आहे ती वेडिंग कार्ड कसं तयार करायचं आणि तुम्हाला एक मराठी फॉन्ट मी एक तुम्हाला शिकवणार आहे. बऱ्याच मुलांचे जर टायपिंगचे क्लास झाले असतील तर बऱ्यापैकी तुम्हाला मराठी फॉन्ट माहीत असतील, त्याचे कीबोर्ड माहीत असणं गरजेचं आहे. पण जस्ट सिम्पल आणि सोप्पा आपला एक मराठी फॉन्ट आहे शिवाजी नावाचा, तो एकदम सिम्पल आहे, तर तो कसा करायचा किंवा तो कसा वापरायचा ते पण मी तुम्हाला सांगून देणार आहे. जेणेकरून एखादं जर डिझाईन तुम्हाला मराठीमध्ये एखादं डिझाईन करायला आलं तर ते तुम्हाला यावं किंवा तुम्हाला तिथं आणू नये की तुम्हाला मराठी टायपिंग येत नाहीये म्हणून तुम्हाला ते डिझाईन किंवा ती ऑर्डर घेता आली नाही, तर तसं होऊ नये म्हणून आपण ते एक्स्ट्रा मी तुम्हाला सांगणार आहे मराठी टायपिंग कसं करायचं. फक्त जर वेगळे अजून मराठी स्टाईलिश भरपूर फॉन्ट आहेत, म्हणजे श्री फॉन्ट असेल, कृतीदेवचे पण भरपूर फॉन्ट आहेत, तर त्याचे कीबोर्ड तुमचे तुम्ही काय करायचे नेटवरती आपल्याला मिळतात आणि एखादं छोटं वाक्य किंवा काय तयार करायचं असलं तर तुम्ही ते थोडंसं फॉन्ट वापरून तुम्ही ते केलं तरी चालेल. कारण शिवाजीमध्ये काय होतं जरा फॉन्टची स्टाईल एवढी आपल्याला घेता येत नाही, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. शिवाजी नुसता शिवाजी नावाचा एक फॉन्ट आहे, त्याच्यानंतर शिवाजी 1, शिवाजी 2 आय थिंक आहे आणि शिवाजी 5, असे 3 टाईप आहेत त्यामध्ये. मग त्यामध्ये थोड्या स्टाईल फक्त वेगवेगळ्या आहेत, पण शिवाजी फॉन्ट सिम्पल आहे आणि तो तुम्हाला लगेच समजेल म्हणून तो मी मराठी टायपिंगसाठी तुम्हाला तो एक फॉन्ट शिकवणार आहे.
जेणेकरून वेडिंग कार्ड मध्ये सुद्धा तुम्ही एखादं मराठी वेडिंग कार्ड किंवा एखादी मराठी ऍडव्हर्टाईज असेल ते तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर पुढची जी आपली असाइनमेंट आहे ती फोल्डिंग ब्रोशर डिझाईन. मग आता फोल्डिंगचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे कुठल्या फोल्डिंगच्या मागे कुठलं फोल्डिंग यायला पाहिजे, कुठल्या पेजच्या मागे कुठलं पेज टाकलं पाहिजे डिझाईन करताना, हे तुमचे कन्सेप्ट मी क्लिअर केलेले आहेत. तरी सुद्धा आपण एकदा काय करूया ते परत डबल घेईल, कारण काही मुलं जॉईन नसतील त्यावेळेस किंवा त्यांना काही कळलं नसेल तर आपण त्या असाइनमेंटच्या वेळेस आपण तो पॉईंट डबल घेऊया. त्याचबरोबर नेक्स्ट 11 नंबरची असाइनमेंट आहे ती बिझनेस कार्ड बनवायचं आहे, विजिटिंग कार्ड बनवायचं आहे. आणि लास्टची आपली असाइनमेंट आहे ती सर्टिफिकेट डिझाईनची असाइनमेंट आहे. गेल्या वर्षी आपण 10 असाइनमेंट घेतलेल्या होत्या, त्याऐवजी आपण मी आता अजून टोटल आपल्या 16 असाइनमेंट आहेत तशा म्हणलं तर, पण आपल्या 16 घ्यायच्या नाही आहेत आपल्याला. तर त्यातल्या त्यात मी सिलेक्टेड तुम्हाला जे गरजेचं आहे जे महत्वाचं आहे त्या असाइनमेंट सिलेक्ट केलेल्या आहेत आणि ह्या 12 असाइनमेंट आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटच्या 2 तर मी घेईलच नाही असं नाही, पण जर आपल्याला टाइम नाही पुरलं किंवा काही झालं तर आपण 10 तरी पूर्ण करायचेच आहेत. पण ठीक आहे, बघूया आपण कसं काय होतंय. जर थोडीशी तुम्ही तुमचे इन्चार्ज सर आहेत त्यांच्याशी बोलून थोडी परमिशन काढली, तुम्हाला ज्यांना लॅपटॉप डेस्कटॉपची सोय नाहीये त्यांनी 2 तास 2 अडीच तास 2-3 तास तुम्ही इथं आला लॅबमध्ये जर तुम्हाला बसण्याची परमिशन मिळाली तर तसं एक ट्राय करा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला तुमच्या असाइनमेंट पूर्ण करता येतील. किंवा कोणाकडे जर लॅपटॉप असेल, कोणाकडे काही सोय असेल तर इतर ठिकाणी जाऊन तुम्ही त्या असाइनमेंट पूर्ण करणे गरजेचं आहे. तुमच्याकडे असेल तर बेटरच आहे, पण नसेल तर शक्यतो तुम्ही असे पूर्ण करा. त्याशिवाय तुम्हाला ते सॉफ्टवेअर कळणार नाही किंवा त्यातल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे काय करायचंय ते पॉईंट तुम्ही काय करायचे, सरांशी तुमच्या बोलून तुम्ही काय करा थोडी परमिशन काढा आणि त्याप्रमाणे जर तुम्ही लॅबमध्ये येणार असाल, तुम्हाला जर असाइनमेंट करताना काही प्रॉब्लेम आले तर मी तिथे तुम्हाला सांगायला येईलच नाही असं नाही, पण तुम्ही शक्यतो तसा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 1-3 तास दिवसात तरी सलग तुम्हाला आता तुमचं 20 तारखेपर्यंत तुम्हाला सबमिशन घेतलेलं आहे तर तोपर्यंत तुम्हाला जर कॉलेजमध्ये यायला मिळत असेल किंवा तुम्हाला परमिशन मिळत असेल तर तुम्ही तो येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरी बसून काही करू शकणार नाही किंवा ज्यांच्याकडे कम्प्युटर नाही त्यांना तर हेच करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही येऊन ते करण्याचा प्रयत्न करा, तशी परमिशन काढा तुम्ही तुमची. ठीक आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ते अवेलेबल होईलच काय डाऊट आला तर तुम्हाला. तर आपण पुढचे पॉईंट बघूया, त्याचबरोबर आपण पुढची असाइनमेंट. आता ऍक्च्युली मी माझं लेक्चर तुमचं आहे ते 12:40 आहे, पण आता जे डोके सरांचं लेक्चर आहे ते मी तुमचं ज्यादा घेते जेणेकरून तुम्हाला पण जरा कोरल वरती जास्त हे करता येईल आणि माझा पण बऱ्यापैकी आपला सिलेबस तसा झालेलाच आहे सगळा, पण तरी पण त्यातल्या त्यात थोडे पॉईंट काय राहिले असतील तर आपण ते डिस्कस करूया आणि त्याचबरोबर आपल्या महत्वाच्या असाइनमेंट आपल्याला पूर्ण करायचे. त्याच्यासाठी असाइनमेंट 1 ती रेनबोची आहे ना, ती जरा एक्सप्लेन करता का परत सांगू का? हा, आणि असाइनमेंट 3 मध्ये तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलला ग्रुपला ते हे टाकलेलं ना डिस्पर्शन इफेक्ट ची व्हिडिओ टाकलेली आणि ह्यात दिलंय ते लोगो बनवायचं ह्यामध्ये का लेबल डिझाइनिंग. ठीक आहे, डिस्पर्शन इफेक्ट ची केली का तुम्ही ती? हो म्हणजे मी तर केली. केलीये का? ठीक आहे, आपण चेंज करूया. ती एकदम सिम्पल असाइनमेंट आहे डिस्पर्शन इफेक्ट जी आहे ना ते एकदम सिम्पल आहे असाइनमेंट, तर त्याऐवजी आपण हे करूया लेबल डिझाइनिंग. आय थिंक तुम्ही केलेली आहे ती पण. हो ती पण केली. हा मग असू द्या, डिस्पर्शन इफेक्टची आपण ती नको घ्यायला, ते एकदम सिम्पल आहे. तो ग्राफ टूल आहे तो फक्त त्यामध्ये टाकायचे, तो त्यामध्ये तो फिट करायचे, ते एकदम सिम्पल असाइनमेंट आहे. पण हे लेबल डिझाईनिंग कशी तुम्ही एखादी ऑर्डर बाहेरची घेतली तर कशा प्रकारे करावं लागेल तुम्हाला त्या कन्सेप्ट तुमच्या ह्यामध्ये क्लिअर होतील, त्यामुळे आपण फायनल असाइनमेंट ह्या धरूया. ठीक आहे, आणि पहिली असाइनमेंट परत हे करू का, मी रेनबोची असाइनमेंट परत सांगू का? हा म्हणजे थोडक्यात सांगा. चालेल चालेल, करूया डिस्कशन आपण पहिल्या असाइनमेंटचं आणि त्याचबरोबर झालं तर आपलं 8 नंबरची जे असाइनमेंट त्याचं आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, तर आता तेच पॉईंट मी आधी तुम्हाला क्लिअर करणार आहे जे तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये लागणार आहेत, म्हणजे पहिली जी असाइनमेंट आहे त्याच्यामध्ये लागणारे आता आपण थोडेसे पॉईंट आधी डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर आपण ते असाइनमेंट बघूया. ठीक आहे, तर काय करते मी एक नवीन डॉक्युमेंट ओपन करते सुरुवातीला. त्याच्यामध्ये काय करायचंय आपले पॉइंट बऱ्यापैकी पॉवर क्लिप वगैरे झालेलं आहे ना आपलं? हॅलो. हो झालंय. हा, पॉवर क्लिपचे पॉइंट झालेले आहेत आपले. तर आता त्या असाइनमेंट सॉल्व्ह करताना ते जे पॉइंट मी सांगतेस तुम्हाला
त्याचबरोबर अजून एक तुम्हाला ठीक आहे आपण तीच असाइनमेंट चालू करूया की आता त्या असाइनमेंटमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर त्या असाइनमेंटमध्ये काय दाखवलेलं आहे की ज्या रिंग तयार केलेल्या आणि ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. समजा मी एखादा सर्कल ड्रॉ केला म्हणजेच काय इलिप्स ड्रॉ केला. आता मी काय करते ह्याला कलर फिल करायला जाते ठीक आहे. तर आता काय होणार आहे पूर्ण तो कलर फिल झालाय त्या सर्कलमध्ये पण मला काय करायचंय त्याच्यानंतर मी काय करते एक सेम असाच सर्कल आतमध्ये कॉपी पेस्ट करते म्हणजेच काय केलं शिफ्ट प्रेस करून करते हे सांगितलं. हा हा सॉरी सॉरी स्क्रीन शेअर करायची राहिली एक दोन मिनिटं. ठीक आहे काय केलंय इलिप्स ड्रॉ केला. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर मी आता जर कलर फिल करायला गेले पॅलेट कलर पॅलेट बॉक्स मधून तर काय होते आता एक सिंगल कलर तिथे फिल होते बरोबर आहे. त्याच्यानंतर मी हा काढून टाकला मी फिल. त्याच्यानंतर काय करते सेम मला अशाच आकाराचा आतमध्ये एक सर्कल हवा आहे म्हणजेच काय करते मी जर तुम्ही ह्या बाजूला ढकलला तर तो काय होते बघा एकच कॉर्नर पकडून आतमध्ये ढकलला जातो. पण हा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेला होता की जर तुम्हाला सगळ्या बाजूनी लहान मोठा करायचा असेल ऑब्जेक्ट किंवा आतमध्ये ढकलून तो कॉपी पेस्ट करायचा असेल तर काय करावं लागतं आपल्याला शिफ्ट प्रेस करून धरायचं. शिफ्ट प्रेस करून धरल्यानंतर किंवा आता ह्या पॉइंटवर गेल्यानंतर काय होतंय तुम्हाला तो कर्सर टू हेडेड दिसतोय बरोबर आहे. जर मी तो शिफ्ट प्रेस करून धरला तर काय होतंय तो बघा फोर हेडेड झाला आणि तच मी आतमध्ये काय करते कॉपी पेस्ट करते ठीक आहे. मग आता काय झालं अजून हा एक इलिप्स ड्रॉ केला आणि त्याच्या आतमध्ये एक इलिप्स मी कॉपी पेस्ट केला बरोबर आहे. पण जर मी आता कलर फिल करायला गेले हा एक इलिप्स पहिला इलिप्स सिलेक्ट केला सगळ्यात तो फिल झाला नंतर आपला इलिप्स सिलेक्ट केला आणि ह्याच्यात एक कलर फिल केला ठीक आहे. तर दिसताना तुम्हाला ही ऑरेंज कलरची काय होते रिंग तयार झालेली बरोबर आहे. ऑरेंज कलरची एक रिंग दिसतीये पण जर तुम्ही बघायला गेला तर ही रिंग नाहीये ते काय एकावर एक दोन ऑब्जेक्ट म्हणजे एकावर एक आपण दोन सर्कल ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जस्ट कलर फिल केलेला असा त्याचा अर्थ आहे. आणि जर मी हा ग्रुप बनवला तर काय होते बघा आता तो एकत्र केला आणि मला ह्या पाठीमागचा जो आपला व्हाईट स्पेस आहे किंवा व्हाईट डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती मला मी एक बॉक्स टाकला आणि कलर दुसरा एक कलर फिल केला तर काय होते हा पूर्ण इथं भरलेला जो पहिला कलर आहे तोच दिसतोय पण ही रिंग दिसते का तुम्हाला नाही दिसत. तर तुम्हाला आता जर ही रिंग दाखवायची असेल किंवा रिंग ही ती तयार करायची असेल तर काय करावं लागतं तुम्हाला पहिल्यांदा मी एक इलिप्स ड्रॉ केला त्याच्यानंतर दुसरा एक इलिप्स शिफ्ट प्रेस करून आतमध्ये कॉपी पेस्ट केला आणि साईडला बाहेरच्या साईडला मी हे ट्रॅक करून काय करते दोन्ही सिलेक्ट करते. पण त्याच्या आधी आता प्रॉपर्टी बारवरती जर तुम्ही बघायला गेला तर प्रॉपर्टी बारवरती काय होते बघा प्रॉपर्टीज कशाच्या दिसतात तुम्हाला ह्या पेजच्या प्रॉपर्टी दिसतात म्हणजे त्याचं हे काय पेपर कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यानंतर त्याची हाईट विड्थ काय आहे त्याचं लँडस्केप हे आहे का पोर्ट्रेट पोझिशन काय आहे त्याच्यानंतर त्याचं युनिट काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते. पण ज्यावेळेस मी हे दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करते त्यावेळेस प्रॉपर्टी बारमध्ये इथे चेंज झाला बघा बरं तिथे एक्स्ट्रा कुठले ऑप्शन आले बघा वेल ट्रीम त्याच्यानंतर इंटरसेक्ट त्याच्यानंतर सिम्प्लिफाय असे ऑप्शन आले. तर मग ह्याचा यूज काय आहे ह्याचा यूज तुम्ही तुमच्या रेनबोच्या असाइनमेंटमध्ये करताय बघा. मग मी आता काय करते हा एकत्र म्हणजे हे सिलेक्ट केल्यानंतर मला आता काय करायचे हा आतला जो एक सर्कल आहे तो मला वेगळा पाहिजे म्हणजे मला फक्त त्याची रिंग तयार करायची. तर मी काय करणार आहे तो ट्रिम करून बाजूला काढणार आहे ट्रिम केला तर काय होते बघा हा सर्कल बाजूला निघाला आणि इथे एक रिंग तयार झाली. आणि जर मी आता कलर फिल करायला गेली तर फक्त कलर कशाला फिल झाला त्या रिंगलाच फिल झाला. मग अशी काय होत होतं हा जो व्हाईट कलर दिसतोय तो व्हाईट कलरच्या ऐवजी तिथे तुमचा इकडचा कलर फिल होत होता. पण आता मी काय केलं रिंग तयार केली. मग रिंग तयार करताना सिम्पल काय केलं तो ऑब्जेक्ट मी काय केला ट्रिम केला म्हणजे आतला पॉइंट मी मायनस करून बाहेर काढला असं त्याचा अर्थ आहे. असा कुठलाही ऑब्जेक्ट किंवा काही तुम्हाला वेगळा छेद तयार करायचा असेल तर तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर काय करायचं मला एखादा लोगो तयार करायचा म्हणजे लोगो मध्ये मला एक डोक्यात आयडिया आहे की समजा मी काय केलं एक असा बॉक्स टाकला. आता मी काय करते एक इकडून एक इलिप्स टाकते बघा ह्याचा सेंटर पॉईंट ह्या इलिप्सचा सेंटर पॉईंट पकडण्यासाठी काय करते मी हा जो मधला सेंटर पॉईंट आहे तो ह्या लाईनवरती बरोबर फिट करते
धरते म्हणजे असं ठेवला आणि ह्याचा सेंटर पॉइंट. आता हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स काढण्यासाठी काय करायचं बघा. हा एवढा डिस्टन्स, हा डिस्टन्स जास्त आहे बघा. मग काय करूया आपण, हा बॉक्स थोडासा लहान करूया खाली अंदाजे. काय करते मी, हा इथे टाकते रुलर. आता इथला डिस्टन्स हा आणि इथला डिस्टन्स बऱ्यापैकी सेम आहे, ठीक आहे. मग मी काय करते, सेम असाच अजून एक ऑब्जेक्ट इकडे कॉपी पेस्ट करते. सेंटर पॉइंट करण्यासाठी परत काय केलं, इकडे आठ ढकलते आणि काय करते मी, सगळे ऑब्जेक्ट सिलेक्ट करते आणि काय करते, वेल्ड करते. आता वेल्ड केला की तो एकत्र होणार आहे बघा. झाला का एकत्र, झाला का काहीतरी वेगळा शेप. आणि ट्रिम म्हणजे काय होणार आहे, तो कट होणार आहे. तर ट्रिम केला तर तो वेगळा ऑब्जेक्ट होणार, झाला का. तर तुम्ही ह्यातून सुद्धा काहीतरी वेगळे लोगो करू शकता. म्हणजेच काय, हे साईड ने मी काय करते, ओढलं आणि हा ट्रिम केला, एकत्र केला. थोडा तुम्हाला काय वेगळा लोगो बनवायचा आहे, काय करायचंय तुम्ही ह्यातनं करू शकता. हे रुलर मी घालून टाकते, सिलेक्ट करून डिलीट करून टाकते. काय करते आता मी, त्याचा काय करते, परत तुम्हाला असं वाटलं की नाही मला हा वरचा शेप चेंज करायचा, तर तुम्ही कन्वर्ट टू कर्व करून सुद्धा चेंज करू शकता. परत हाच आतमध्ये कॉपी पेस्ट. परत आता हा करायचं, काय करायचं तुम्हाला, हा आता इथे कलर फिल करताना काय करायचं बघा. परत इथे परत तो तुम्हाला ट्रिम करून वेगळा काढावा लागणार. ट्रिम केला आता हा मधलाच वेगळा निघाला आणि हा एक जी तयार झाली रिंग. आणि मी काय करते ना, कलर फिल करते, झाला का. आणि काही वेगळा तुम्हाला अजून काय ह्याच्यामध्ये वेगळा शेप टाकायचाय, असा एज्युकेशनलचा लोगो काय तयार करायचा आहे, तर तुम्ही करू शकता. काय करते मी, स्टार चेंज करते. समजा एच स्टार ठेवते, त्यातला झूम करून काम करायचं. तुमच्या आयडियाने काय तुम्हाला करायचंय, एखादा ऑब्जेक्ट ट्रिम करायचंय, वेल्ड करायचंय, काय करायचंय ते फक्त काय करायचे, ऑब्जेक्ट एकावर एक ठेवायचे. त्याच्यापासून तुम्ही तो सेपरेट पण करू शकता किंवा ते ऑब्जेक्ट कसे एकत्रही करू शकता. फॉर एक्झाम्पल जे तुम्हाला आता दाखवलं हेच तुम्हाला पहिले असाइनमेंट आहे, असाइनमेंट मध्ये आहे. जर आपण व्हिडिओ बघितला तर स्टेप बाय स्टेप आपण करूया. ते त्याच्यामध्ये काय दाखवले बघा, तर व्हिडिओ बघायची गरज नाही, आपल्याला ते माहितच झाले की काय नक्की त्या असाइनमेंट मध्ये. सुरुवातीला त्यांनी काय केलंय, समजा आपण हा आडवा खूप आपल्याला वाटतो किंवा ची आपण काय करूया, हाईट वाढवूया, इंक्रीज करूया आणि इंटर. आता मी काय करते, त्यांनी काय केलेलं आहे, इथे एक ऑब्जेक्ट, इथे एक हे काढलेलं आहे, एक रेक्टॅंगल ड्रॉ केला. हा रेक्टॅंगल मी थोडा लहान करते. इथे त्यांनी बहुतेक ग्रीन कलर, आपण थोडस व्हिडिओ प्ले करूया. रेनबोची असाइनमेंट ना, पाच नंबर चेक करू द्या मला. सिंपल सिनरीचा आहे, रेनबोची इथं आहे. तर ह्यामध्ये त्यांनी काय केलंय,
प्रत्येक स्टेप त्यांची करावी असं काही नाहीये आपल्याला आउटपुट मिळण्याचे कारण. आधी ह्यांनी काय केले, हा काउंटर युज केलेला आहे. काउंटर टूल तुम्हाला माहितीच आहे, सहा काउंटर टाकून घेतलेले आहेत त्यांनी आतमध्ये. सहा का टाकलेत तरी तो ऑलरेडी हा आतला आणि हा इथला आहेच, पाच टाकलेले आहेत. काय करायचंय, आधी आपण ते सर्कल तयार करून घेऊया. लिप्स ड्रॉ केला सॉरी, कंट्रोल प्रेस करून काढायचं म्हणजे अगदी परफेक्ट सर्कल मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, काउंटर टूल यूज केलेला आहे. काउंटर टूल त्याच्यामध्ये त्यांनी आतमध्ये एक टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला काउंटर दिला. तर आपण डायरेक्ट तिथे पाचच्या ऐवजी सहा देऊया म्हणजे आतला पण तयार होईल. झाला का? हां. नंतर असं वाटलं की तुम्हाला ह्यातला डिस्टन्स तुम्हाला वाढवायचा आहे तर इथे जी स्केल आहे बघा, हा पॉइंट काय करायचा, आत ओढायचं. हा स्केल नाही हलवायची, आपल्याला काय करायचं, पाच इथं सहा ठेवायचे. फक्त ह्यातला डिस्टन्स वाढवायचा तर काय करायचं, हा आतमध्ये ओढायचा म्हणजे हा डिस्टन्स वाढायला केवळ. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, एक आपल्या आयडियानं करायचं कारण आपल्याला आता बरेच सगळे टूल माहीत झालेले आहेत. ठीक आहे, तर मी काय करते आता खाली एक मला हाफ मध्ये तो कट करायचा. काय केलं मी, एक खाली एक रेक्टॅंगल टाकलेला आहे ह्याला आणि सिलेक्ट करताना हे सगळे सिलेक्ट करते आणि काय करते तो सिम्प्लिफाय करते. झाला का कट, हा डिलीट करून टाकते. आता जर तुम्ही ह्याला कलर फिल करायला गेला तर काय होत असेल तुम्हाला बघा, बसते एक सिंगल सिंगल कलर बसते बघा. जर तुम्हाला होत नसेल तर हा तुम्हाला स्मार्ट फिल टूल सांगितलेला आहे. स्मार्ट फिल टूलने काय करा, आधी वेगवेगळे तुकडे करून घ्या आणि त्याच्यानंतर तो एक एक कलर फिल करा. समजा इथं ग्रीन केला, सिलेक्ट रेड घेतला, एक दोन तीन चार पाच सहा झालेत आपले, सात करायला पाहिजे होते आपण. ठीक आहे, याचा आपण आतमध्ये कॉपी पेस्ट करूया. एक येतो टाकूया, ऑरेंज टाकूया, पिंक, असेच कलर टाकलेत तुम्ही, असे बघून टाकले तर चालतील. आता इथं इथं काय करायचं, स्मार्ट फिल न हा डिलीट बाजूला जरी काढला तरी चालण्यासारखा आहे कारण हे तुकडे पडलेले आहेत त्यामुळे तो बाजूला निघणार आहे. त्यानंतर हे सगळं सिलेक्ट करते. सिलेक्ट केल्यानंतर हा काय करते, मी ग्रुप बनवते. आता तो सेपरेट सेपरेट आहे, बरोबर आहे. ही रिंग वेगळी आहे, प्रत्येक तुकडा वेगळा आहे कारण आपण त्याला कुठल्या ह्यानं यूज केलेला आहे, स्मार्ट फिल न टाकलेला आहे त्याच्यामुळे तो वेगवेगळा झालेला आहे. मी हा काय करते, ग्रुप बनवते. त्याच्यानंतर एकदा स्ट्रोक नकोय तर स्ट्रोक मी काय करून टाकते, नंतर करून टाकते सगळ्याचा. गेला का स्ट्रोक पण बघा. त्याच्यानंतर काय करतात, हा हे तर आपलं तयार झालं, मग काय करते हे बाजूला ठेवते. आता पुढे काय केले त्यांनी, आय थिंक खाली त्यांनी एक असं ग्रीन कलर टाकलेला आहे बहुतेक. हाच काय केला, मी रेक्टॅंगल खाली दाबलाय आणि तो खाली घेतलेला आहे का, तर मला एवढ्या आकारात बरोबर ते बसवायचं म्हणून मी तसं केलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रीन कलर त्याचा स्ट्रोक नंतर करून टाकला. त्याच्यानंतर इथं आता इथे त्यांनी आय थिंक त्यांनी ब्ल्यू कलर टाकलेला आहे. ब्ल्यू मध्ये पण तुम्हाला थोडा पेंट घ्यायचा असेल तर त्याच्यावरती डबल क्लिक करून घ्या, तिथे तुम्हाला शेडिंग येते. त्याच्यानंतर त्याचा आपण स्ट्रोक मी नन करून टाकतो. हा इथं ठेव. हे थोडस तुम्ही वेगळं केलं तरी चालेल, आपण ह्याचा कलर जरा चेंज करूया. अनग्रुप करते हा आणि हा ग्रीनच्या ऐवजी आपण जरा वेगळा टाकूया तिथं, जेणेकरून हा पण ग्रीन येईल, हा पण ग्रीन तिथं समजणार नाही आपल्याला. इथं पण सेम तसं झालेले ब्लू, त्यामुळे आपण तिथे एक कलर चेंज करूया. डार्क ब्लू काय करते, हे रिंग फक्त सिलेक्ट केले आणि परत ते ग्रुप करून टाकले. त्याच्यानंतर काय केलेलं, इथं त्यांनी एक घर तयार केलेलं आहे.
आता घर तयार करताना काय केलं बघा. त्यांनी केलेली प्रत्येक स्टेप तुम्ही करावी असं काही नाहीये. तुम्ही तुमच्याकडे केलं तरी चालणं सगळे, फक्त रिझल्ट मिळण्याची कारण आपल्याला. त्यांनी आधी काय केलं, त्याला कलर फिल करून घेतले, तर त्याच्यानंतर त्यांनी काय केले, ट्रिम केलेलं आहे. ग्रुप केलाय त्यांनी ऑब्जेक्ट बघा, आपण आपण नंतर ग्रुप केलं, त्यांनी आधीच ग्रुप केलेला आहे. ग्रीन कलर टाकला, वरती ब्लू कलर टाकला. आता हिथं बघा, हे तयार केलेले इथं तयार करताना काय केलंय, दोन रेक्टॅंगल टाकलेले आहेत. बरोबर आहे, रेक्टॅंगल आणि सेम हाच रेक्टॅंगल खाली कॉपी पेस्ट केला तरी चालेल. फ्लिप करते मी कंट्रोल प्रेस करून आणि हा थोडा मोठा करूया, थोडासा मोठा पाहिजे आपल्याला म्हणून, आणि हा थोडासा लांब पाहिजे म्हणून शिफ्ट प्रेस करून दोन्ही बाजूने लहान मोठा पाहिजे म्हणून मी शिफ्ट प्रेस करून धरला. त्याच्यानंतर काय केलं, हा राईट क्लिक करून कन्वर्ट टू कर केला. त्याच्यानंतर शेप टूल घेतला, मध्ये एक पॉइंट ऍड केला होता, मध्ये एक पॉइंट ऍड करून त्यांनी काय केले बघा, कशा प्रकारे केले त्यांनी, पॉइंट डिलीट केला. आपण ऍड करण्याच्या वेळी काय करूया, डिलीट करूया, कारण ते खूप हाईट वाटते. मी पॉइंट ऍड कसा केला बघा, आता हा पॉइंट इथं जर हे दोन्हीच्या मध्ये पाहिजे असेल तुम्हाला, राईट क्लिक करायचं, पॉइंट म्हणजे नुसतं ऍड म्हणलं तरी पॉइंट ऍड होईल, किंवा तुम्ही ह्याच्यावरती डबल क्लिक केलं तरी पॉइंट ऍड होईल. मग इथं काय ऍड केला, इथं ऍड केल्यामुळे पॉइंट काय झालं, हा पॉइंट मी डिलीट करू शकते. आधी व्यवस्थित ऍड करायचा, इथला डिलीट केला की बघा हा पॉइंट इथंच राहील. परत शेप चेंज झाला का, परत असं वाटलं की ह्याचा पार्ट चेंज करायचा आहे, करू शकता. कलर फिल केलेला आहे, कलर फिल करून घेऊया आपण. इथं ऑरेंज केलाय त्यांनी कलर फिल, इथं थोडस असं वेगळा वापरला तरी चालेल, असं काही नाही की त्यांनी केलं तसंच करावं. असं एखादं वेगळं जरी घर बनवलं तरी चालेल. आता इथं त्यांनी विंडो तयार केली बघा, एक दरवाजा तयार केलाय, स्मार्ट फिल यूज केलाय. कलर चेंज करतात ते, येलो कलर दिला एकदम पेंट येलो कलर दिलेला आहे. नंतर त्यांनी काय केलं, एक रेक्टॅंगल बघून म्हणजे दरवाजा टाईप दाखवलेला आहे इथे. त्यानंतर छोटे छोटे बॉक्स टाकून आपण विंडो तयार करू शकतो. आता एक टाकली, एक बॉक्स टाकलाय, सेम तसंच काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं शेजारी, झूम करून काम करायचं. कुठं हे पाहिजे रुलर टाकून पण तुम्ही काम करू शकता, इथं रुलर टाकायचं, जेणेकरून तुम्हाला त्याची हे समजेल कुठपर्यंत हाईट हे करायची. दोन झाले, आता शिफ्ट प्रेस करून मी दोन्ही सिलेक्ट करते, ऍट अ टाइम दोन्ही खाली कॉपी पेस्ट करते. कलर फिल करा, हाच पाहिजे असेल तर ड्रॉपर आहे, कलर आहे ड्रॉपर.
अजून काय वेगळं करायचं तर पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला एक माहित झालेलं आहे स्क्यू पॉइंट, तर तुम्ही काय करू पर्स्पेक्टिव्ह काय करू शकता, तर मी काय करते ह्याचा आतमध्ये कॉपी पेस्ट करते. तुमचं लॉजिक लावून तुम्ही वेगळं काय केलं तरी चालेल, असं काही नाही की त्यांनी केलं तसंच करावं. काय करते मी ह्याला राईट क्लिक करून कन्वर्ट टू कर म्हणते, सॉरी कन्वर्ट टू कर करण्याची गरज नाहीये, सिलेक्ट मध्ये गेला परत अजून एकदा क्लिक करायचं तर स्क्यू पॉइंट मध्ये जाईल. असं दरवाजा तुम्हाला दाखवायचा असेल दहा काय करावं लागेल, आपल्याला इकडे जॉईंट करावं लागेल, शेप टूल मग हा पॉइंट जॉईंट करा, राऊंड लूप आपल्याला हा पॉइंट काय करायचं कन्वर्ट टू कर्व करा ऑब्जेक्ट हा पॉइंट जॉईंट करा. काम करताना झूम करून करायचं नाही तर ते त्याचं व्यवस्थित हे राहणार नाही. तुमचं आहे ना तुम्ही हे करू शकता, असं दरवाजा ओपन आहे किंवा असं वेगळं काय करायचं असेल तर तुम्ही तुमचं आहे ना करा. असं काय नाही की त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच केलं पाहिजे, तर आपण हा डिरेक्ट करून दाखवूया, असं नुसतं दाखवलं तुम्ही तरी चालेल. आपण फक्त एवढं सिंगल ठेवूया आता. त्याच्यानंतर काय केला हा सगळा सिलेक्ट केला आणि ह्याचा ह्याचा कलर बदलला इथे सुद्धा प्रॉपर पूर्ण फिल करूया. हा सिलेक्ट केला त्याचा ग्रुप बनवते का, तर मला आता तो उचलून इकडं आतमध्ये न्यायचा आहे. एक एक ऑब्जेक्ट घेत बसणार आहे का आपण, नाही काय करणार असं उचलून सगळं एकत्र घेणार आहे. आता हा मी रेनबो जो तयार केलेला आहे तो थोडा लहान करतो. असाइनमेंट मध्ये बघूया जरा त्यांनी कसं कसं हे केलेलं आहे. पुढे सिम्पल्स कलर काय केलाय, पिक केलाय आणि फिल केलाय. त्यांनी एकच ठेवलेले आहे, त्याऐवजी मी काय केलं चार बॉक्स टाकून त्याची विंडो तयार केली. द फॉल आउट शेप हे तुम्हाला एक दाखवते, आता ते ढग तयार करायचे बरोबर आहे. स्टॉप करूया जरा इथं करूया, थोडस आपण हे जे हे तयार केले ते थोडं लहान करूया. वाटलं तरी स्ट्रोक नन करून टाका वेळाच, ठीक आहे. काय करते मी कॉल आउट शेप, इथं तुम्हाला बेसिक शेप माहित आहे सगळे, तर इथं कॉल आउट शेप मध्ये जायचं. इथं तुम्हाला हा शेप आहे बघा रेडीमेड त्यांनी दिलेला आहे, त्याला का ड्रॉ. आता तुम्हाला हा काय करायचंय, हा इथला ढग तयार केलेला हा फक्त एवढाच पार्ट वर यूज करायचा, हे सर्कल जे आहे ते नकोय तुम्हाला, इलिप्स नकोय तुम्हाला. तर काय करायचंय तुम्ही हे डिलीट करू शकता, पण त्याला राईट क्लिक करायचं, ब्रेक अ पार्ट म्हणायचं किंवा कन्वर्ट टू कर करायचं. आधी कन्वर्ट टू कर केल्यानंतर राईट क्लिक करायचं, परत ब्रेक कर अ पार्ट म्हणायचं क्लिक करायचं. ते केल्यानंतर बघा हा एक एक सिंगल सिलेक्ट होते, हा डिलीट करू शकतो तुम्ही आणि फक्त एवढंच यूज करू शकता. किंवा तुम्ही असं तयारही करू शकता. तयार कसा करणार आहे, आता तुम्हाला वेळ ट्रिम माहित झालेला आहे, मग काय करणार इलिप्स फक्त एकावर एक ठेवणार आहे तुम्ही. ठीक आहे, आणि मग काय करते हे सगळे ऍट अ टाइम सिलेक्ट केले आणि हे काय केले ट्रिम केले. आता मधला हा पार्ट आहे तो नकोय मला, तर मी काय करणार हा राईट क्लिक करून ब्रेक कन्वर्ट अपार्ट म्हणलं आणि हा सिलेक्ट करून फक्त काय करते डिलीट करून टाकते मधला. झालं का आपण आपलं पण ऑब्जेक्ट एखादं तयार करू शकतो, झालं का तयार बघा. इथं रेडीमेड पण आहे, अदरवाइज तुम्ही असं तयारही करू शकताय. मग आता इथं त्यांनी काय केलेलं आहे कलर व्हाईट कलर आणि त्याला ट्रान्सपरन्सी दिली असेल मे बी, बघूया. आप
आपण बऱ्यापैकी सगळे शॉर्टकट यूज करतोय, त्यांनी ते अगदी पॉइंट टू पॉइंट प्रत्येक मेनू मध्ये जाऊन ते पॉइंट त्यांनी दाखवलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट सुद्धा यूज करू शकता. आता हे त्यांनी हाऊस थोडस खाली घेतलेले, आपण तसंच करूया. ट्रान्सपरन्सी दिली नॉर्मल. युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी, युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी म्हणजे एकसारखी ट्रान्सपरन्सी दिली, सेट केलेले. आपण इथे जरा स्टॉप करूया. इथे त्यांनी काय केलं, व्हाईट कलर दिलाय, व्हाईट कलर फील करायचा ना. आता त्यांनी काय केलं, इथे ट्रान्सपरन्सी टूल वरती गेल्यानंतर इथे बघा, पहिला जो आहे तो तुमचा युनिफॉर्म. आपण जे फील बघितलेले आहे ते लक्षात घ्या, युनिफॉर्म फील म्हणजे सिंगल कलर सेम तसंच आहे. युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी म्हणजे एकसारखी ट्रान्सपरन्सी, एकसारखं, लक्षात घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर फाउंटन ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, एका साईडला फेंट आणि एका साईडला डार्क. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला दाखवायचं झालंच तर बघा, इथे क्लिक केल्यानंतर बघा, इथे 40 ऐवजी मी 50 सेट करते, त्यांनी केले त्याप्रमाणे आहे का, सगळीकडे एकसारखी झाली का ट्रान्सपरन्सी. जर मी पुढची ट्रान्सपरन्सी घेतली, जर फाउंटन ट्रान्सपरन्सी घेतली तर बघा, एका साईड एकदमच जास्त ट्रान्सपरन्सी बसते आणि एका साईडला अशी व्हाईट जास्त डार्क कलर दिसते. आणि ती पण ट्रान्सपरन्सी तुम्ही जसं तुम्ही फील मध्ये केलेलं आहे, इलिप्टिकल फाउंटन फील, सॉरी आपण टाईप बघितलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं दाखवते, जर तुम्ही एखादा याच्यामध्ये शेडिंग टाकताय, शेडिंग टाकताना आपण काय करणार आहे, इंटरॅक्टिव्ह फील टूल यूज करणार आहे. इंटरॅक्टिव्ह फील टूल मध्ये गेल्यानंतर इथे डबल क्लिक करते, म्हणजे ऑब्जेक्ट सिलेक्ट केला पाहिजे आपल्याला, हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करून ठेवत आता. त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह फील मध्ये गेल्यानंतर इथे बघा, फाउंटन आहे का इथं, आणि हे जे टाइप्स आहेत बघा, लिनियर फाउंटन फील, त्याच्यानंतर इलिप्टिकल फाउंटन फील, हेच टाईप तुम्हाला ट्रान्सपरन्सी मध्ये पण आहेत. म्हणजेच काय, जर ट्रान्सपरन्सी वरती तर गेली तर बघा, आहे का फाउंटन ट्रान्सपरन्सी म्हणजे ट्रान्सपरन्सी अशी बसणार, आणि जर युनिफॉर्म म्हटला तर एकसारखी बसणार. मग इथून तुम्ही ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकता. जर मी इथं 80 सेट केली तर बघा, ते आणखी ट्रान्सपरंट होते. जेवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही इथं ह्या ट्रान्सपरन्सीच्या प्रॉपर्टी मध्ये जर सेट कराल, तेवढी ती जास्तीत जास्त फेंट होणार आहे. जर इथं 100 ठेवली तर ते गायब होणार आहे, म्हणजे त्याला ट्रान्सपरन्सी दिसणारच नाही ते. जर तुम्ही इथं 10 ठेवली तर 10 म्हणजे काय, थोडा व्हाईट पेक्षा थोडासा लाईट आहे, थोडासा लाइट तो दिसणार पण नाही आपल्याला. पण इथं त्यांनी किती सांगितले, 40 सांगितले, म्हणून आपण 40 सेट केली. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ट्रान्सपरन्सी मध्ये पण फरक कळले असतील की जे तुम्ही फील मध्ये टाईप यूज करताय तेच तुमच्या ट्रान्सपरन्सी मध्ये सुद्धा तुम्ही टाईप यूज करू शकताय किंवा करणार आहात तुम्ही. मग आता ठीक आहे, हा एक तयार झालेला आहे आपला. त्याच्यानंतर मी काय करते, जर स्ट्रोक नकोय मला, त्याचा स्ट्रोक मी नंतर करून टाकते. सेम हाच मी काय करते, कॉपी पेस्ट करते. ह्याला थोडीशी ट्रान्सपरन्सी आपण थोडी जास्त देऊया किंवा कमी देऊया. इथं काय केलं, 0 म्हणजे अगदी 100% तुमचा जो ओरिजिनल कलर आहे तो. मी इथे 50 सेट करते, थोडासा हे ठीक आहे. हा आपण काय करूया, थोडा रोटेट करून जरा असं सगळे एकसारखे दाखवायला नकोय आपल्याला, थोडेसे आपण लहान मोठे केले पाहिजे. ते तुम्ही तुमच्या लॉजिक ना, एकदा तुम्हाला तो टूल माहित झाला की तुम्ही त्याचा यूज कसा करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. थोडस आपण लहान करूया, सेम एकसारखे एकसारखे दिसते ते. आता त्याच्यानंतर पुढे काय केलं, पुढे ढकलूय आपण. एक छोटासा कसा अँटिना टाइप तयार केले त्यांनी. आता इथे ऑर्डर दिली, आता हे शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे, कुठं पुढे घालवायचं मागं घालवायचं हे तुम्हाला माहिती आहे. मग आता काय केलं बघा मी,
स्टॉप करते इथं थोडस हा रेनबो इकडे घेतलीये आणि ह्याला आता करताना काय करायचं रेक्टॅंगल त्याने इथं ड्रॉ केलेला आहे थोडं छोटस कलर फिल करायचं आणि आता हा पाठीमागे घालवायचा तुम्हाला सांगितलेलं आहे शिफ्ट पेज डाऊन म्हणजे काय डायरेक्ट सगळ्या ऑब्जेक्टच्या पाठीमागे जाणार शिफ्ट पेज अप म्हणजे सगळ्याच्या पुढे असणार आहे आणि कंट्रोल पेज डाऊन मध्ये होणार तो एक 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 ऑब्जेक्ट मागे जाणार म्हणजे पेज डाऊन पेज डाऊन पेज डाऊन एक 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 मागे गेलं का पण आपल्याला एवढा मागे घालवायचा नाही तो फक्त आपल्याला एवढाच एकच ऑब्जेक्टच्या मागे घालवायचं त्याच्यासाठी मी तो कंट्रोल युज केलाय म्हणजे आपण मी काय करते स्ट्रोक नंतर त्यानंतर त्यांनी फ्लॉवर्स तयार केले तर फ्लॉवर्स तयार करताना बघा काय केलेलं आहे एक समजा जर मी एक सेंटर पॉइंट आणि त्यांचे बघूया आपण त्यांनी फ्लॉवर जरा वेगळा पण तुम्ही वेगळा फ्लॉवर तयार केला तरी चालेल असं काय नाही की त्यांनी तयार केलेलाच करा ऑब्जेक्ट मध्ये जाऊन कन्वर्ट टू कर केला आपल्याला हा शॉर्टकट माहित आहे डायरेक्ट तुम्ही काय करू शकताय एक असे पाकळी त्यांनी काय केलंय असं काढताना ते क्रम असं हे टाकलेलं आहे तिथं त्यांनी राईट क्लिक करून कन्वर्ट टू कर केला कन्वर्ट टू कर करून हे जे मधले ऑब्जेक्ट आहे तेवढे सिलेक्ट केलेत आणि मधले दोनच ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा हे ऑप्शन ऑन झाले आणि त्यांनी कुठला ऑब्जेक्ट ऑप्शन युज केलाय तो बघूया जर आपण थोडस बॅक येते दोन सिलेक्ट केलेले आहेत बघा त्याच्यानंतर वरून तो खाली दाबलेला आहे दोन सिलेक्ट केलेत आणि वरून तो खाली प्रेस केलेला आहे खाली प्रेस केलेला आणि त्याच्यानंतर हा ऑप्शन जो आहे दोन्ही सिलेक्ट करून ठेवायचे ते दोन मिनिटं थोडस दोन्हीकडे नोड जे आहे त्या नोड ने त्यांनी काय केलं बघा शेप चेंज केलेला मी असं जरी केला तरी चालेल त्यांच्याप्रमाणे नसेल होत होईल तसा नाही असं नाही फक्त जरा तो पॉइंट आता आपल्याला हे केला पाहिजे नको करायला शेप चेंज होते सगळं वेगळं फुल पाहिजे असेल तरी ठीक आहे थोडस आपण थोडस थोडीशी वेगळी पाकळी तयार केली थोडं मी इथं सेंटरला नेते थोडं लहान करते खूप मोठं वाटतं मला त्याच्यानंतर ह्याचा सेंटर पॉइंट मी काय केला ह्याला सेट केला ह्या सेंटर ह्याचा सेंटर ह्याला सेंटर केला का तर मला तो काय करायचा तर रोटेट करायचा फ्लॉवर बनवताना कंट्रोल आर कमांड हे सगळं सिलेक्ट त्याचा ग्रुप आतमध्ये घेऊन गेले मी आपल्या ह्याच्यामध्ये आणि पाहिजे ते कलर तुम्ही देऊ शकता मी रेड कलर दिला ह्याला स्ट्रोक नकोय मला परत असं वाटलं की ठीक आहे मला मधल्या ह्याला सर्कल ह्याला वेगळा कलर द्यायचा तर तुम्हाला माहितीच आहे स्मार्ट फिलला तुम्ही हा सेपरेट करू शकता मग स्मार्ट फिलला मी सेपरेट केला मध्येच फक्त येल्लो दिला त्याचा आपण स्ट्रोक मी नंतर करून टाकतो आता हा एक बनवलाय आणि हे सगळे परत मी ह्याचा ग्रुप बनवते किंवा आधी काय करते कॉपी पेस्ट करून घेते जेणेकरून मला फक्त मधला सिंगल कलर बदलता येईल त्याच्यासाठी मी काय करते आधी कॉपी पेस्ट करून घेते ये
मधलं सिम्पल पण मला कलर चेंज पाहिजे. किंवा त्याऐवजी ग्रीन ग्रीन टाकलं तर दिसणार नाही आपल्याला, आपण दिसत नाही. एक सारखं टाका तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते. अजून काय करू शकता ह्यामध्ये? आता तुम्हाला वेगळं अजून काहीतरी करायचं ह्याच्यामध्ये, तर काय करणार तुम्ही? आर्टिस्टिक मीडिया टूल तुम्हाला माहित झालेलं आहे, ठीक आहे. आर्टिस्टिक मीडिया टूल मध्ये आपण काय केलेलं आहे, ग्रास आहे बघा, त्यातलं ग्रास तुम्ही डायरेक्ट इथं स्प्रेड केलं तर ते आणखी छान वाटतं. नाही तर आर्टिस्टिक मीडिया टूल मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जो स्प्रे मोड आहे, हा स्प्रे मोड, त्यामध्ये तुम्ही काय करायचे, प्लांट सिलेक्ट करायचे. प्लांट्स प्लांट्स मध्ये गेल्यानंतर इथं बघा आहे का, इथलं हा सिलेक्ट केला. किंवा इथं रेडीमेड फ्लॉवर सुद्धा आहे. मी फक्त मी काय करते, अशी स्प्रेड करते, कलर चेंज करते. आता कलर चेंज जर तुम्हाला अजून शेडिंग युज करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही इथं जावा. आधी तुम्ही काय करणार आहात, तुला इंटरॅक्टिव्ह फील्ड मध्ये मला हा सिलेक्ट केला. इथे मी जरा डार्क ग्रीन यूज करते. एक दोन मिनिट चेंज करत नाही. तुम्ही फाउंटन फील्ड मध्ये जाऊन सुद्धा काय करू शकता, त्यांना डार्क पेट. आता सेम हाच घेतला तर तो तिथे दिसणार नाही, तर आपण हाच घेऊया, ठीक आहे. काय करते मी, हा आता हा काय करूया, आधी ब्रेक करून घेऊया. जी मधली लाईन जी आपण स्प्रेड केली होती ती ब्रेक करून घ्यायचं. कंट्रोल के हा शॉर्टकट तुम्हाला सांगितलंय. जी लाईन आहे बघा दिसते, ती लाईन मी काय करते, सिलेक्ट करून डिलीट करून टाकते. मला ती लाईन नकोय, मला फक्त ते ग्रास जे मी स्प्रेड केले तेवढंच पाहिजे, ठीक आहे. तर मी एवढं घेते आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फील्ड मध्ये गेले. म्हणजे फील होत नव्हता तर मी तो ब्रेक करून घेतला नव्हता, त्यामुळे ते चुकून झालेलं होतं. तर आता हे त्या ग्रीनच्या ऐवजी कलर बदलत नाही, ठीक आहे. ते ऑलरेडी आपण बाय डिफॉल्ट बसलेलं आहे व्हाईट आणि थोडस हे, तर तेच घेऊया आपण. तेच तुम्ही काय करू शकता, थोडस झूम करून तेच मी काय करते, कॉपी पेस्ट करते सगळीकडे. हे त्या फ्लॉवरच्या मागे घालवायचे, तर मी शिफ्ट कंट्रोल पेज डाऊन करते. कंट्रोल पेज डाऊन त्याऐवजी आपण काय करायला पाहिजे होतं, शिफ्ट पेज केलं असतं तर डायरेक्ट त्याच्या खाली गेला असत. आता मी असं दाखवते की ही फुलाची फांदी आहे, असं हे फुल इथं असं ठेवते. असं जरी केलं तरी चालेल. डिरेक्शन चेंज करायचे तर मी काय करते, कंट्रोल प्रेस करून इकडे तो फ्लिप करते. डिरेक्शन चेंज केले मी अजून एकदा कॉपी पेस्ट करते. म्हणजे असं वाटतं की ती फुलं त्यातून तयार झालेली आहेत. तुम्ही असंही काही वेगळं करायचं असलं तर करू शकता, ठीक आहे. आता मला ही काय करायची, फायनल असाइनमेंट म्हणून सेव्ह करायची. आता सेव्हच्या सेटिंग, आता तुम्हाला सांगितले होते की ज्यावेळेस आपला फाईल मेनू झालेला होता, फाईल मेनू मध्ये एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा फरक सांगितलेला होता. तर इम्पोर्ट म्हणजे काय, तर तुम्ही काय करताय, इम्पोर्ट म्हणजे बाहेरची इमेज घेताय, आणि एक्सपोर्ट म्हणजे काय, तुम्ही जे काय तयार केले त्याचं आउटपुट तुम्ही सेव्ह करताय. पुढे इथे आपला हे झालेलं आहे बघा, याच्यामध्ये गॅप पडलाय, त्या आपण खाली घेऊया.
अजून तुम्हाला काय वेगळं करायचं, तुम्ही ह्याला शेडिंग यूज करा ह्याच्यामध्ये, किंवा ह्याला अजून तुम्ही ग्रीन आहे तो डार्क ग्रीन करा, ते आणखी छान वाटेल. त्याचं मी हे बघितलं, हा खूप ग्रीन डार्क ग्रीन झाला आपलं, थोडं सिलेक्ट करतो झाला का वेगळा, अजून काय आणखी छान दिसते बघा. त्याच्यात पण तुम्ही ह्या ब्लूमध्ये पण शेड यूज करा, डार्क आणि फेंट. मग इथं काय करते मी इंटरॅक्टिव्ह फील टूल घेतला इथं हे, त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह फील मधनं याच्यामध्ये आतमध्ये गेले की तू बघा हा कलर, इथे हा कलर हा बाय डिफॉल्ट हा का दाखवतो काहीतरी, एक दोनच मिनटं थांबा, आता असं का होतं, हा जर घेतला तर इथे इंटरॅक्टिव्ह फील द्यायचं असेल मला इथे येतोय, पण इथे काय येत नाही. चेंज पण होत नाहीये. एक दोन मिनिट आपण काय करूया, हा रेक्टॅंगल डिलीट करून टाकतो, आम्ही दुसरा रेक्टॅंगल सेम थोडं टाकायचं पाहिजे म्हणून. आणि परत काय करते मी इंटरॅक्टिव्ह फील मध्ये गेले, इंटरॅक्टिव्ह फील मध्ये आता ह्या ब्लॅकच्या ऐवजी मग अशी चेंज होत नव्हता, तसंच होते काहीतरी प्रॉब्लेम होते, परत ह्या इंटरॅक्टिव्ह फील काहीतरी प्रॉब्लेम होते. ठीक आहे, आपण जो पहिला ब्ल्यू आहे ना फर्स्ट ब्ल्यू, तर तुम्ही ह्यामध्ये थोडी फेंट आणि थोडी डार्क अशी पण शेड केली तर ते आणखी छान वाटेल. किंवा एखादा वेगळा कलर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेगळा कलर देऊ शकता, तर इथं हा एवढा दिसत नाहीये, तर आपण थोडासा इथे काय करूया वेगळा कलर यूज करूया, असं नाही ब्ल्यू तर दिसतच नाही, थोडासा असं करूया. ठीक आहे, असू द्या. आणि हा मला काय करायचं, फाईल मध्ये गेले आता एक्सपोर्ट करताना, सॉरी एक्सपोर्ट करताना एक लक्षात घ्यायचं की तुमच्या ह्या पेज वरती कुठेही एखादा असा एक्स्ट्रा ऑब्जेक्ट नाहीये ना का, कशासाठी तर समजा चुकून तुमच्याकडून कुठेतरी एखादा टेक्स्ट राहिला किंवा एखादा बॉक्स राहिला, तर आता ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्ट करताय फाईल, मी एक्सपोर्ट मध्ये गेले, बऱ्याच वेळा असा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याच्यासाठी मी हे दाखवते. जर तुम्ही काय करताय एक्सपोर्ट करताना चुकून जर तुमचा कुठेतरी साईडला बॉक्स राहिला, तुम्हाला त्यावेळेस ते माहित नाहीये, मी आता तो ड्रॉ केलेला आहे तो तसं तुम्हाला दाखवण्यासाठी, मी आता काय करते परत तो डेस्कटॉपला मी एक्सपोर्ट करते, आणि ज्यावेळेस तुमचं फायनल आउटपुट तुम्हाला एक्सपोर्ट होताना दिसेल त्यावेळेस काय होणार आहे, हा एक्स्ट्रा स्पेस तो घेणार आहे. का तर इथे तुमचा कुठेतरी थोडासा एखादा डॉट जरी राहिला तुमच्या पेजच्या बाहेर, कुठं जर डॉट जरी राहिला तर तो सगळ्या पेजचा सगळा स्पेस घेतो आणि आउटपुट का म्हणजे दाखवतो तुम्हाला, तर तुम्हाला त्याआधी लगेच लक्ष द्यायला पाहिजे. आता इथं बघा, वेळ लागते एक्सपोर्ट वगैरे खूपच वेळ लागते, पण थोडस काहीतरी थोडस छोट अगदी छोटा डॉट आहे असं समजा, किंवा डॉट किंवा आपण नुसता टेक्स्ट टूल घेतला आणि आपल्याकडून चुकून कुठंतरी एक डॉट जर ही झाला, डॉट काढलाय मी आता, हा तुम्हाला दिसत नाहीये, मी इथं काढलाय म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण इथं दिसत नाही तुम्हाला. परत मी काय केलं एक्सपोर्ट मध्ये गेले, एक्सपोर्ट मध्ये गेल्यानंतर जर जेपीजी काढली, जेपीजी फाईल समजा ए बी सी असं काहीतरी नाव देते त्याला, ए बी सी जेपीजी सेव्ह करताना एक्सपोर्ट म्हणून काय होतं बघा, एक्सपोर्ट करताना तो जिथं डॉट आहे ना त्याच्या पुढचा सगळा व्हाईट स्पेस तो तुम्हाला दाखवणार आहे एक्सपोर्ट करताना. हॅलो, आम्ही लेक्चर मध्ये एक जरा एक 50 नंतर फोन करा किंवा 3 नंतर जरा. हा हा तुम्ही सर, मला वाटलं बाहेरचं कोणतरी पालक वगैरे, एक दोनच मिनिट सर म्यूट करते जरा. हा बोला ना सर.
एक दोन मिनिट एक्सपोर्ट होऊ दे फक्त एक्सपोर्ट एक्सपोर्टला काहीतरी सेटिंग एक आपण काय करूया हायच्या ऐवजी काय करूया लो किंवा मिडियम सेटिंग देऊया कधी एवढा वेळ लागत नाही खरं एक्सपोर्टला दोन मिनिटं थांबा दुसरा एक सॉफ्टवेअरचे कोण ओपन झाले ते क्लोज करू द्या लोकेशन चेंज करूया डी ड्राइव वर डॉक्युमेंट्स मध्ये सेव्ह करतो डॉक्युमेंट मध्ये मी सेव्ह करतो जरा पाथ चेंज केलेला आहे left most position to the right most zero position x maximum value अजून थोडस लो करूया आपण upward direction मध्ये zero position five max value आणि आपण समजते आता जे कंट्रोल समजते काय आहे का क्वालिटी एवढी राहणार नाही ऍक्च्युअली पण बघूया आपण आता ते तुम्हाला मला फक्त तुम्हाला तो पॉइंट दाखवायचे आता हे रिस्टर स्क्वेअर हा म्हणजे सपोज आपला मॉडिफाय केला स्केल नाही सॉरी ऑब्जेक्ट सेट केला एक्सपोर्टला काहीतरी आय थिंक सॉफ्टवेअरला हे झाले म्हणजे लोड घेते ठीक आहे असू द्या एक्सपोर्टला मला फक्त तुम्हाला काय दाखवायचंय हा जो डॉट आहे तर ह्या डॉट पासून हा जो काही डिस्टन्स आहे हा डिस्टन्स सुद्धा तो त्यामध्ये कॅल्क्युलेट करतो म्हणजे एक्सपोर्ट होताना तुमचं डिझाईन एवढंच एक्सपोर्ट होत नाही तर ह्या डॉट पासून तो सगळा घेतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की चुकून तुमचं कुठं डॉट राहिलंय का कुठं काही शेप राहिलंय का हे चेक करायचं तसं आधी चेक करूनच ते असेल तर डिलीट करून टाकायचं आणि त्याच्यानंतरच तो काय करायचा एक्सपोर्ट म्हणायचा बघूया एक्सपोर्टला आता परत तरी होतोय का काहीतरी हे होतंय सेटिंगला पीएनजी करूया जेपीजी च्या ऐवजी पीएनजी ठीक आहे असू दे म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे आता काय होणार तुमचं एवढं डिझाईनच फक्त काय होणार आहे तुम्हाला दिसलं इथं खूप पेज आधी मी सेट करते म्हणजे सगळं
आणि तुम्हाला फक्त तुमचं तुम्हाला दिसणार आहे. आता ते माझ्या इथे काय होते, सॉफ्टवेअरला काहीतरी प्रॉब्लेम येतोय त्यामुळे ते एक्सपोर्टच्या हे होईना तुम्हाला मला दाखवता येत नाही. एक्सपोर्ट म्हणजे काय, तुमचं एवढं डिझाईन तुम्हाला दिसणार, एफ नाईन मध्ये दिसतं एवढं. ठीक आहे, ह्या असाइनमेंट मध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? आता अजून पहिल्या असाइनमेंट मध्ये परीक्षण गेलं. आकाश हाँ बोल की असाइनमेंट झालं तुझं? नाही झालं, करतोय. पहिली राहिलेली पहिली मला सेंड कर की असेल तर. तीच की पहिली राहिली तर ते टेलिग्राम कॉपी नाही करायची. बर चालतं. आखी हा रद्दी की पोरांना असाइनमेंट भावा कायला कास असतोय. आख्या दीप नाही पोरांना लागा मेसेज टाकून दुबळ नाही ना लागा. आखी पोरांना देत जा की जरा असाइनमेंट बिसाइनमेंट काहीतरी. हो हो, तुम्ही बसायला आरामात घरी आणि मी येऊ का सगळं काम करून? पैसे आणि उत्तर सापडलं का? ए आर डायग्राम कॉलेज इन्फॉर्मेशन सिस्टीम तर सोपय काय. हॅलो, अरे आपली आपण काढायची ती म्हणजे सगळ्यांची डिफरंट असती ती असाय पाहिजे, सगळ्यांची वेगळी पाहिजे. अरे डिफरंटच काढतो फक्त मला अंदाज देतील का एखादा काहीतरी? हा तुझा फोटो पाठव, मी वेगळी काढतो, तुझे नाही कॉपी पेस्ट करत. बरोबर काढ फक्त. हा सॅडचं म्हणा काय, कॉपी पेस्ट केलं तरी काय नाही. काक्या काय करतो? पुढचा असाइनमेंट लिहितोय मी तर. स्टॉप केलंय चौथी लिहितोय की तिसरी कम्प्लीट करतो होय का? मला सेकंड मध्ये चार प्रश्न नव्हती देत त्यामुळे मी पुढचं लिहिलंच नाही. सेकंड मध्ये माझे दोन प्रश्न राहतात. मी ह्या घेतला ऑडिट कन्सिडरेशन आणि एम आय एस मधलं क्वेश्चन आहे. ऑडिट कन्सिडरेशन ऑडिट ट्रायल ना? आठवलं की मारून हे करायचं ना. हो फोटोशॉपचं आपण कसं करायचो तस सेम स्टेपच ना, स्टेप मारायची. स्टेप स्टेप करायचं स्टेप स्टेप करून मग शेवटचं आपला 10 ते 15 स्टेप आले पाहिजेत. बघा विचार सरांना स्वप्नील राहील परत असाइनमेंट.
सगळं हाय सेटअप भेटाव तुम्ही फक्त या कॉलेजला आपले जुने पीसी माग लावले नवीन पीसी पुढे लावले पाहिजे लय ॲडव्हान्स आहे ते आपला नवीन पीसी काय त्यात म्हणजे असं रॅम जास्त असेल नाही रॅम ते उठत म्हणजे तसं नाही महिला दिसायला बिसायला हार्डवेअर जोर होत वर असं कॅमेरा आहे म्हणजे रेड स्क्रीनच्या मध्ये कॅमेरा आहे ते पण इनबिल्ट आहे ती विदाउट सीपीयू चा आतमध्ये सीपीयू आहे आणि नवीन जनरेशन हा नवीन जनरेशन चे वर असं स्लॉट आहे अरवा त्याच्या असं टच केलं ना की कॅमेरा बाहेरच असा मोबाईल सारखा वर पॉप अप कॅमेरा कडक आहे आला नाही का आणि इनॉग्रेशन फंक्शनला निभार धुरळा सगळं सगळं बघून बिघून सगळं लँड कनेक्शन वाहिलं इकडे तिकडे धुरळा सगळा काय गे इंटरनेट कनेक्शन आहे का म्हणलं का प्रत्येकाला पर्सनली ही आहे लँड हे जोडले लँड वायर थ्रू लागायचं आपलं कनेक्शन आहे स्वतःच विवोकच म्हणजे क्लासरूम पण आपली तिथंच पाहिजे म्हणजे वायफाय ला तंगी नाही आपली जी क्लासरूम आहे ना ती आपल्यालाच आहे हा बरं झालं तीच क्लासरूम पाहिजे बारकी पण फर्स्ट इयर ची बसणार नाहीत ना एवढे फर्स्ट इयरला किती आहेत री म्हणते ते 50 पण 43 काउंट आहे वाटत 43 आपला फर्स्ट इयरला 40 काउंट होता हो त्यातली पण किती आहे 10-12 आपलं काय 30 जण आहे ते वाटतं ना स्वप्न कसलं काम करत होतो तू मध्ये अरे ई कॉम एक्सप्रेसला होतो कुरिअर अरे त्याच्यात म्हणजे काय हा डिलिव्हरीच नाही शॉर्टिंग करायची असते तर आता समजा तुझं पार्सल मागवलंय तू कुठं राहतो कोरेगावला समजा राहतो कोरेगावचं पार्सल मग तिथे ई कॉम मध्ये येणार मग ती ई कॉम मध्ये आलं का पार्सल मग ते कोरेगाव असे शॉर्टिंग करायचं कोरेगाव सांगली सातारा वेगवेगळ्या ठिकाणी शॉर्टिंग करायचं मग ती तिथनं शॉर्टिंग केलेलं मग एका बॅगेत भरायचं मग ती कोरेगावला पाठवून द्यायचं मग कोरेगावची ब्रांच असते मग ती डिलिव्हर करते असं आहे लय खतरनाक काम कसं आहे काम चांगलं आहे का चांगलं आहे की पण दिलं सोडून लोड बीड येतो लय येतो हो तर हर दिवसाला का नाही 18-20 हजार लोड यायचा आणि ती तिथं कसं होतं माहितीये का ती झाल्याशिवाय जाऊन देत नव्हती ना घरी त्यामुळे तो लोड संपवावा लागत होता 18-20 हजार चेष्टा नाही हत्ती चेष्टा नाही बरोबर आणि पेमेंट किती द्यायचे 10,000 होत चांगलं होत त्या कामाच्या मनाने बर आहे बरं आहे होत भारी उलटले आता परमनंट झालो असतो सगळ्यांना सेमच काम कोण बी असू दे सुपरवायझर बसणं तेच काम फक्त आपले पोस्ट वाढतात सॅलरी पण वाढती सॅलरी नाही परमनंट वाल्यानं एवढी आता जरा वाढवल्या नाही तर नाही तेवढीच आहे निकले पण होता ना निकले सोडून आणि ओम्या काय माहित कुठे करते मला माहिती आहे इथं नसते ग्राउंड वर दिसत बी नाही आमच्या इथं बाहेर करतो का नाही सॉफ्टवेअरचं नीट कर पहिलं पेमेंट 20-30 पासून स्टार्ट होते साध्या कंपनी राईट की
तुझ्या तुझ्या लॅपटॉप मध्ये आहेत ना सगळे सेटअप? माझ्याकडे हा मग असं मी निकल्या घेणार आहे, त्यानं घेतला ना लॅपटॉप, तर ती निकल्या काम करते त्यामुळे त्याचा मी लॅपटॉप घेणार आहे. मग तेवढं मग फक्त सेटअप दे मारून मला सगळं. हो सेटअप देतो त्याला काही विषय. त्यांच्यातले एक बी फोन करू, माझ्याकडे प्रश्न आहे ना, ते डोक्या सरांना एक पण फोन करू ना. ती श्रद्धा करते की श्रद्धा कांबळे ती एकटीच होय काय म्हणतात करते बाकी कोणच नाही. सरांना मी दोन तीन वेळा केलेलं सर उचलत नाही लवकर फोन माझ्याकडे. दोन आरटीडी सांभाळायचे ना आपलं बी डिपार्टमेंट सांभाळायचं प्लस कॉलेजची वेबसाईट. लय लोड आहे रे त्याला पण. हो आरटीबी सांभाळते आपलं डिपार्टमेंट बी इन्चार्ज आहे सगळं बघायला लागत. वेबसाईट पण पगार पण तसंच असेल. आत्मचं प्रिन्सिपल आहे नाही त्याला लय भेटेल सगळी. असं काय तुम्ही तुमच्या बरोबर होता ना तो त्या फंक्शनला बड्डे आता त्या दिवशी सरांचा प्रिन्सिपल. हो आणि असली माणसं ना त्याला एवढं डिसिप्लिन लागतो ना माणसं पळतच येते ती पळत सर थांबा माझं इथं म्हणलं की ते ह्याच्या पण आला नाही सात याला तिथं थांबा. चालते होईल आता काय मॅडम म्हणले त्या नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. हो असाइनमेंट करा सगळ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना थिअरीच घेतली असते करून असाइनमेंट झाल्याच नसत्या. असं तसं तरी कुठे घेत होता असाइनमेंट चालू केलेलं काय लेयर्स लेयर्स चालू केल्या होत्या. लिहायचं असाइनमेंट दिलं असत लिहायच्या ना. हो ते आपली साडची मॅडम सर्डे मॅडम पीपीटी सोडणार होते ना ऑन त्याला क्लासरूमला नाही आल्या त्या पीपीटी लेक्चर घेते म्हणून काय नाही घेतलं. अरे मी काल बी मेसेज टाकला त्याचा काय रिप्लाय नाही नुसतं बघते सेम करते. हा मी पण केलेला मला बोलले कोणत्या क्वेश्चन मध्ये मी सांगितलं इथलं असं चार पाच येते तर बोलले उद्या लेक्चरलाही करूया डिस्कस करूया. मॅडमला म्हटलं आज लेक्चर नाही मॅडम तर काहीच नाही रिप्लाय बघून पण रिप्लाय नाही. डोके जर डोके जर अजून पाठवते तर असाइनमेंट असाइनमेंट पाठवते. हा काय असेल की रे तुझ्याकडे ती बघ एक सेंड केलेलं कागद त्यांनी. नाही ना पहिले पाचच होते पण त्यात आणि त्यात सिलेबसच होता काय करायचं कळत पण नव्हतं. क्वेश्चन टाइप होत ना सगळं एकत्र मिक्स काय आणि गौरी कडे असेल पहिल्या सांगताना सांगितलेलं असाइनमेंट आहे. हा चालतंय ठेवू का बाय.